आज या ठिकाणी कर्तृत्व निराधार विधवा महिला, खरं तर निराधार आणि विधवा शब्द उच्चारायला सुद्धा आम्हाला जरा संकुचित वाटतो, त्यामुळे विधवा महिलांसाठी आपण पूर्णांगी हा शब्द द्यावा अशी महाराष्ट्रातून सूचना होत असताना या निर्णयाचं आपण स्वागत करावं. सर्वच कर्तृत्व महिलांच्या सन्मानाच्या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे ते आदरणीय प्रशांतदा, आदरणीय कमलनानी, आदरणीय विरोधी पक्षनेता दीपालीताई, रत्नप्रभाताई, किशोरदादा, अजयंकीजी, आमच्या जिल्हा बँकेची मशाल चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची जबाबदारी आमच्या भगिनीने घेतली, व्यासपीठावरील माझ्या आठही विधानसभा महिला अध्यक्ष, सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि माझे बंधू, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्षातल्या पहिल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्तही आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण मला माझे बंधू आदरणीय प्रशांतदादांनी दिल्यामुळे मला दादांना नाही म्हणता येत नाही, कारण की माझे नियोजित कार्यक्रम अनेक ठिकाणी असल्यामुळे, पण मी थोड्या वेळ येऊन निश्चितपणाने हजेरी लावेल त्यांना सांगितलं, त्यामुळे मी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. आताच आपण आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आज सुषमाताई आपला वाढदिवस आहे, या वाढदिवसाचं करतीत नाटक एकत्र औचित्य आपण साधलेलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्माननीय व्यासपीठ व सर्व माझ्या महिला भगिनींच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड निरोगी व दैदिप्यमान आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. आपण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये महिला धोरण, महिला सक्षमीकरण, सबलीकरण या सगळ्या विषयावरच बोलले आहेत. मी पुन्हा त्या विषयाचा याबाबत कोणते करणार नाही, पण मला आवर्जून सांगायचं आहे, आदरणीय साहेबांमुळे मी या ठिकाणी उभी आहे. एक सावित्रीच्या लेखीला खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती संधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केले असेल तर मला असं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यानंतर सावित्रीमाईच्या हातामध्ये लेखनी दिली की क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी. या दोन्ही महामानवाचा विचार घेऊन, या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन खांद्यावरती पताका घेऊन चालणारे आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहोत. 1 जानेवारी 1848 रोजी बिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देत असताना आपल्यासारख्या अनेक महिला भगिनींना अंधारातून बाहेर काढत प्रकाशाच्या वाटा देणाऱ्या सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या शाळेला 175 वर्ष परवा पूर्ण झाले. पण 175 वर्ष पूर्ण होत असताना जसा बिडेवाड्याचा प्रश्न हा तसेच अनेक भिडे समाजात आहेत, त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले की त्यामुळे केवळ एका भिडेवाड्याच्या विरोधात नाही लढायचं तर भिडेंच्या विरोधात सुद्धा लढायचं आहे. ज्यांनी आमच्या टिकलीवरतीच प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना सुद्धा आम्हाला जाब विचारायचा आहे. आमच्या महिलांचं कर्तृत्व नेतृत्व एका गोलाकार टिकलीने जर तुम्ही मोजणार असेल तर निश्चितच आम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि लक्ष्मीबाई ह्या घोड्यावर बसून लढल्या, रणांगणच गाजवलं नाही तर स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी आपण त्यांच्याकडे कायम ते प्रतीक म्हणून पाहत आलो. पतीच्या निधनानंतर हा सगळा सांभाळ करण्यासाठी लढत असताना त्यांच्या कपाळावरती कुंकू नव्हतं, म्हणून तुम्ही त्यांचं अस्तित्व नाकारणार का? अहिल्यादेवी होळकरांनी प्रशासन उत्तमरित्या चालवलं. आपल्या पतीच्या निधनानंतर राज्यकारभार करत असताना, समाजामध्ये असणाऱ्या दीनदुबळ्यांची सेवा करत असताना एक स्त्री उत्तम प्रशासन करून हा राज्यकारभार चालू शकते, पण हा राज्यकारभार करत असताना कपाळावरती कुंकू नव्हतं, म्हणून तुम्ही त्यांचं अस्तित्व नाकारणार. या सगळ्यांचं कर्तृत्व तुम्ही मागे सारणार का? त्याच्यामुळे आमचा प्रश्न हा कुंकापाशी येतच नाही आहे. 1901 पासून नोबेल पुरस्कार दादा द्यायला सुरुवात झाली. आत्तापर्यंत 904 पुरस्कार दिले गेले, यामध्ये 52 भारतीय, यामध्ये महिलांची संख्या ही 52 आहे, त्यामधल्या 32 लोकांची संख्या असली तरी यामध्ये एकही महिलेच्या कपाळावरती नोबेल पुरस्कार घेताना कुंकू किंवा टिकली नव्हती, पण त्यांचं अस्तित्व देशाला जगाला मान्य करावं लागलं. त्याच्यामुळे आमचं अस्तित्व तुम्ही कुंकू आणि टिकलीमध्ये मोजू नये. त्याच्यामुळे या ठिकाणी माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत, विधवा हा शब्द काढूनच टाकावा. आणि विधवा आहेत किंवा पतीचं निधन झालं यामध्ये त्यांचा दोष नाहीच आहे. मी माझ्या खडकवासला मतदारसंघामध्ये 29 ग्रामपंचायती, मागच्या वर्षी आम्ही 29 ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा मुक्तचा ठराव केला आहे आणि तो सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायतीने आणून दिला. माझी तुम्हाला विनंती, आपण कार्यक्रम घेतो पण सत्कारासाठी आणि वेगळा असं त्यांच्यासाठी कार्यक्रम न करता ते आमच्यामधल्याच आहेत हे दाखवून देण्याची वेळ आपल्यामध्ये आली. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं असेल, त्यांचे कार्यकर्ते आपण जर स्वतःला समजत असेल तर 175 वर्षापूर्वी सावित्रीमाई जो लढा लढत आले तो अजूनही आम्हाला लढायचा आहे. हा लढा पूर्ण झाला असं मला वाटत नाही, कारण की संविधानिक पदावरती असलेल्या जबाबदार बेजबाबदार व्यक्ती या याबाबत विधानं करतात. महाराष्ट्राचा त्यांना इतिहासच बदलायचा आहे, या त्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून
रयतेची खऱ्या अर्थानं रयत ज्यांनी घडवली ते कर्मवीर अण्णा ज्या ज्या शाळेची संस्थेची मी देखील विद्यार्थिनी मला अभिमान आहे मी रयतची महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीमाई फुले असतील त्यांनी ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था काढत दीन दुबळ्या सर्वसामान्य आणि खऱ्या अर्थानं रयतेच्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून सेवा दिली त्यांच्याप्रती अतिशय खालच्या पातळीला जाऊन अपशब्द वापरण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आता होतीच कशी काय हा प्रश्न आम्हाला पडतो छत्रपती शिवरायांबद्दल बोललं जातं हा महाराष्ट्र शांत बसतोच कसा काय हा प्रश्न आम्हाला पडतो कारण त्यांना महाराष्ट्राची संस्कृतीच बदलायची आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे ह्या सगळ्या मुळापासून अंधश्रद्धा आपल्याला दूर करायची असतील तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुरू होतो माझी तुम्हाला विनंती आहे या हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असताना आपण आपल्यापासून कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलं नाही आणि कोणत्याही ग्रंथामध्ये लिहिलं नाही की तुम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला सौभाग्यवतींनाच बोलवलं पाहिजे ही प्रथा तुम्ही आणि आम्ही पाडली आम्ही महिलांनी पाडली आहे पुरुषांचाही यामध्ये कुठे दोष नाही आहे आमचे वैरी कोणी असेल तर आम्ही महिला आहोत कारण की प्रथा आणि रूढी आम्ही पाडतो त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे उद्यापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू आहे हा हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवायचं असेल तर सर सकाळ सगळ्या महिलांना बोलवा आणि त्यांना हळदी कुंकाचा मान द्या आणि आपल्या घरापासून याची सुरुवात करा 9-10 घरामध्ये आमंत्रण दिलं जातं 11 घर गाळलं जातं पुढे परत आमंत्रण दिलं जातं घर का गाळलं विचारलं तर सांगितलं जातं तिथं विधवा राहतील हळदी कुंकाचा मान नाही पण हे तुम्ही कोण ठरवणार आहे विधवा महिलाला हळदी कुंकाचा मान नाही किंवा तिला धार्मिक कार्यामध्ये बोलवलं जात नाही हे तुम्ही ठरवणार आहे कोण आणि तुम्हाला अधिकार दिला कोणी कारण की स्त्रीचा जन्म होतो तेव्हा तिच्या नावापुढे कुमारी असतं लग्नानंतर ती सौभाग्यवती पतीचं निधन झालं तर त्या सौभाग्यवतीचं क्षणात श्रीमती होते तसं पुरुषांचं होत नाही पुरुषांच्या जन्मापासून तो श्रीमान असतो लग्न झालं तरी श्रीमान असतो पत्नी वारली तरी श्रीमान असतो तो शेवटपर्यंत श्रीमानच राहतो मुळात ह्या सगळ्या रूढी परंपरेमध्ये बदल केलाय तो आम्ही केलाय आमच्या सोयीसाठी केलाय या कर्मठ सनातनी समाजाने केला आहे आणि कशासाठी की तुम्ही रूढी परंपरा सणवार साजरे करावेत आमच्या सावित्रीमाईंनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं पण काय वाचायचं तेच आम्हाला कळलं नाही आम्ही 16 सोमवार 15 गुरुवार 14 शनिवार करत बसलो आम्हाला कळलंच नाही काय वाचायचं डोळे आज म्हणून पाहत राहिलो पण पाहायचंही काय आणि कुठे बोलायचंय काय हे आम्हाला कळलंच नाही म्हणून अजून आमच्या रूढी परंपरा चालतात अजूनही आमची वड पौर्णिमा साजरी होती कोणता सण साजरा करायचा हेच आम्हाला कळलं नाही आम्हाला उपवास तपास कळले पण उपवास करायचा कशासाठी हेच कळलं नाही पूर्वीच्या काळची परंपरा वेगळी होती एकत्र कुटुंब पद्धत असायची लहान मुलांचं जेवण झालं की मोठ्यांचं व्हायचं शेवटी महिलांचं व्हायचं आणि स्वयंपाक शिल्लक राहिला की शेवटची घरातली कारभारीण म्हणायची की आज माझा उपवास आहे ती कशी सांगणार घरातला स्वयंपाक संपलाय म्हणून आमची उपवासाची परंपरा पडली कारण की सगळ्या घराचं जेवण झालं की मग आमचं जेवण व्हायचं आणि म्हणून आमची उपवासाच्या प्रथा पडल्या ह्या आपण स्वतः सुरू केलेल्या उपवासाच्या प्रथा आहेत मग यामध्ये वडपौर्णिमा सुद्धा साजरी करताना आम्ही अशी करतो त्या वडाच्या झाडाला इतक्या फेऱ्या मारतो म्हणजे 7 फेऱ्या मारतात मी अगदी प्रामाणिकपणे सांगते दादा मी एकदाही वड पुजलेलं नाही मी माझ्या पतींना सांगितलं तुम्हाला 7 जन्मी पत्नी पाहिजे असेल तर आपण वड पुजा आणि माझे पती पुजतात मी अजूनही पुजलं नाही माझी तुम्हाला विनंती आहे वडाची पूजा करणारी सत्यवानची सावित्री तुम्ही पाहिली का पाहिली का कोणी तरी तुम्ही वड पुजता पण तुम्ही स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणा मातीचे गोळे जेलणारी ज्योतिबाची सावित्री नक्की पाहिली असेल पण ती आम्हाला अजून समजली नाही जी आम्ही पाहिलीच नाही तिच्यासाठी आम्ही पूजा करतो फेऱ्या मारतो वड बांधतो आणि 7 जन्मी नवरा दे म्हणून सांगतो पण जी ज्योतिबाची सावित्री आम्ही अंगा खांद्यावर शेणा मातीचे गोळे जेलताना पाहिली ती अजूनही आम्हाला पटली नाही अजूनही आम्ही तिची परंपरा पुढे घेऊन जायला कमी पडतो ही माझ्या समाजाची आणि महाराष्ट्राची शोकांतिका आहे असं मला मनापासून वाटतं ज्योतिबाची सावित्री आम्हाला समजायला अजून उशीर झालाय दुसऱ्या दिवशी वडाला फेऱ्या मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादा अनिच्छ संस्था अंधश्रद्धा निर्मूलनच्या संस्था बिचारे कात्री घेतात ब्लेड घेतात आणि त्या दोरे कापत कापत हे पूर्ण महाराष्ट्रातले वड श्वासमुक्त करतात नागपंचमीच्या आधी सुद्धा आमचा काही सण असतो भावाचं कोणीतरी त्या भावासाठी उपवास असतो वगैरे सांगा ना एकदा भावाला तुला पण मी माझ्यासारखी बहीण पाहिजे तर माझ्यासाठी एखादा उपवास तू कर म्हणून आमच्या पूजा रूढी परंपरा स्त्रियेने करायच्याच का मुळातच स्त्रीची शरीररचना अशी असते की वयात येत असताना तिला आलेली मासिक पाळी लग्नानंतर तिची झालेली गर्भधारणा त्यानंतर झालेले बाळंतपण त्यानंतर केलेले तिचे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन यामध्ये तिच्या शरीराची प्रचंड झीज झालेली असते आणि मुळातच तिच्यामध्ये कधीच हिमोग्लोबिन 10-12-13 वरती भरत नाही अशा स्त्रीला उपवास तपास करून कुठला देव प्रसन्न झाला हे मला अजूनही समजलं उपवास जरूर करा त्याला आयुर्वेदामध्ये लंगन असं म्हणतात
लंघन करणं म्हणजे एक दिवस पोटाला आराम देणं असं म्हणतात, पण तू व्यवस्थित आहार घेऊन करा, एक टाइम खा, संध्याकाळचं खाऊ नका. पण आमच्या रूढी परंपरा इतक्या विचित्र पद्धतीने चालू आहे, आम्हाला जायचंही पुढं. आज देशाच्या सर्वोच्च सामाजिक पदावरती एका आदिवासी समाजाची माझी महिला भगिनी शपथविधी घेत असताना त्याच दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये त्या मुलीला मासिक पाळी आली म्हणून शाळेमध्ये वृक्षारोपण करून दिलं नाही, त्यावेळेस तातडीने आम्ही फोन करून तिथं कळवलं, त्यांनी शाळेवरती कारवाई करावलं. ही आमच्या देशाची विषमता आहे. एकीकडे राष्ट्रपती पदासाठी शपथविधी चालू आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या घटना माझ्या महाराष्ट्रामध्ये घडतात. आणि ही दरी जर दूर करायची असेल तर तुम्हाला मला लढलं पाहिजे, लढता आलं पाहिजे, सांगून ऐकलं नाही तर बांधता आलं पाहिजे, बांधूनही जमलं नाही तर भिडता आलं पाहिजे, पण रणांगणावरती निश्चितपणाने विजय आपला मिळवता आला पाहिजे. स्त्री मुक्तीची चळवळ फार मोठी आहे, यामध्ये हजारो वर्षामध्ये अनेक स्त्रियांनी योगदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने हे योगदान कोणीतरी मोडीत काढते आणि म्हणून आमच्या टिकलीवर भाष्य केलं जातं, आमच्या कर्तृत्वावर बोललं जातं. आणि कुणी काय घालावं कुणी काय घालू नये हे व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे व्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा एकदा हिसकावून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आताच्या समाजामध्ये होतोय. आज तुम्हाला टिकलीवर प्रश्न विचारला जातोय, तुमच्या कपड्यांवरती विचारला जातोय, उद्या तुमचे शाळेत टिकू नका किंवा घराच्या बाहेर पडू नका हे सांगितलं जाईल. खरं तर हिजाबच्या बाबत मला आता काही फार बोलायचं नाही, पण परवाच आलेल्या अहवालानुसार दादा तुम्हाला आवर्जून सांगते, कर्नाटकमध्ये हिजाबच्या प्रश्नावरून जे वादंग निर्माण झालं, ती शाळा ही गव्हर्नमेंटची शाळा होती, त्या शाळेमध्ये असे विषय झाल्यामुळे सर्वेनुसार असं लक्षात आले की तिथल्या सगळ्या मुलींनी म्हणजे जवळजवळ 80-85% मुलींनी आपलं ॲडमिशन रद्द करून प्रायव्हेट स्कूलमध्ये घेतलं. याचाच अर्थ मुलींनी शिक्षण घेत असताना ही सगळी स्वतःच्या आत्ताच्या या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण जेव्हा म्हणतो अवकाशात आपल्याला भरारी घ्यायचं आहे, त्यावेळेस त्यांच्या शिक्षणावर कोणीतरी गदा आणतोय म्हणून त्यांना शाळासुद्धा बदलाव्या लागल्या, काहींना घरी बसावं लागलं. 80-85% मुलींनी त्यांची हजेरी शाळेतली कमी झाली. महाराष्ट्र आहे कारण की महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं, तोकते वादळ असेल, महापूर असेल, भूकंप असेल की कोरोना सारखी महामारी असेल, महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो, लढतो आणि लढाई जिंकतो. कारण तो सांगतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र. आणि म्हणून ही सगळी परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. माझ्या महिला भगिनी, आपण अतिशय कष्टातून इथपर्यंत आलात, मला आवर्जून सांगायचं आहे, समाजामध्ये बदल करायचा असेल तर केंद्रबिंदू स्वतः समजा. आणि हा परी हा समाज आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याला उपदेश करण्यापासून प्रत्येक घटना स्वतःपासून सुरू करा. आपल्या घरामध्ये काकू, मावशी, आई कोणी ना कोणी विधवा असेल, पण पतीचं निधन होत असताना त्यामध्ये तिचा दोष नाही. धार्मिक कार्यामध्ये तिला बोलवा, हळदी कुंकाचा मान द्या. जगताना तिचा संघर्ष फार मोठा आहे, चारी बाजूला अंधार असताना लाल लेकराला बरोबर घेऊन पदर कमरेला खोसून ती स्वतःला सातत्याने सांगत असते, या समाजाची अवहेलना सहन करून सुद्धा ती संघर्ष करत असते. रडायचं नाही लढायचं म्हणत असताना तिच्या या लढ्याला आपल्याला तिला ताकद द्यायची आहे आणि म्हणून बदल आपल्यापासून करायचे. आणि बदलाची सुरुवात मला असं वाटतं दादा आपण पुण्यातून अनेक दिवसापासून करतोय. मी स्वतः विधवा महिलांचा हळदी कुंकू सुद्धा करते, त्याचबरोबर तृतीय पंथांचा सुद्धा आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो. समाजामध्ये परिवर्तन करत असताना फक्त आपला पेहराव बदलून चालणार नाही, कदाचित आपली कपडे बदलले असतील, रस्ते बदलले असतील, घरे बदलले असतील, माणसं बदलत गेली, प्रवृत्ती आणि प्रवृत्ती अजून काही ठिकाणी तशीच आहे. ही वृत्ती टेचून काढायची असेल तर सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सावित्रीबाईंनी दिलेली लेखणी हातामध्ये असताना सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल करणं फार गरजेचं आहे. फार वेळ मी घेणार नाही, फार बोलण्यासारखे विषय, पण या ठिकाणी आपण अतिशय कष्टाने वाटचाल करेपर्यंत आलेला आहात, संघर्ष करत आहात, तुमच्या संघर्षाला आमचा सलाम. आणि या कर्तृत्वातून सन्मान होत असताना निश्चितपणाने कोणालाही पुरस्कार द्यावा म्हणून कोणी काम करत नसतं, पण समाज इतका मोठा समाज जो चालतो ते तर आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपल्या कष्टामुळे चालतोय. आपल्या संघर्षाला साथ देत असताना, पाठीवरती कौतुकाची थाप देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला सांगतोय आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही लढत राहा, जिथं पाहिजे तिथं आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. या कार्यक्रमाला मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. आणि मला पुढे अनेक कार्यक्रम आहे दादा, मी आपली सगळ्यांची रजा घेऊन पुढे चेंट आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.